लग्नाची तारीख जवळ येत आहे म्हणून घरात लग्नाची एकीकडे लगबग सुरू असताना दुसरीकडे गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुरंगी गावात घडली आहे. कुरंगी गावातील रमेश पाटील गिरणा नदीवर गेला असता अचानक पाय सरकल्यानं नदीच्या वाहत्या पाण्यात गेल्यानं मृत्यू झाला. रमेशचा 18 फेब्रुवारीला विवाह होणार होता. त्याची नववधू पुणे येथील होती. रमेशच्या मृत्यूची बातमी घरच्यांना आणि परिसरात मिळता शोककळा पसरली. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनानं त्वरित नैसर्गिक आपत्तीतून मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.